50. बस माया बस आता नहीं. Come on गुरु, फक्त दोन सेट्स अजून मारायचे, चल. अरे नाही, मी दमलो माया, प्लीज आता नाही. अरे काय गुरु यार, तू तिच्यासाठी पण गिफ्ट आणू शकतो, मग तिच्यासाठी पण तू एक्सरसाइज नाही करू शकत? होल्ड ऑन, तिच्यासाठीच म्हणजे गुरु, तू गिफ्ट माझ्यासाठीच घेतले होतेस राईट? अगं तू कुठे याच्या बोलण्याकडे लक्ष देते? तू आपण हे करू ना, एक्सरसाइज करू, किती राहिले, चल मी करतो. ओके, 55 56, कम ऑन गुरु, 57 58 59. बा ए बस माया, आता आता नाही शक्य. What ya? You cannot give up this easily. कर ना अजून. नाही मी दमलो, मला भूकही लागली यार, नुसतंच व्यायाम करतोय. Oh God, इथे मी तुझ्या फिटनेसचा विचार करते आणि तुला भूकेची पडली. Are you serious? अरे मला आता भूक लागली, मी दमलोय तर मी काय करू आता? नाही, हे फेक एक्सक्यूजेस देण्यापेक्षा ना जे खरं कारण आहे ते सांगून टाक मला. काय काय खरं कारण आहे? हेच की तुला माझ्याशी लग्न करायचंच नाहीये. असं काही नाहीये माया. गुरु, तुला हिच्याशी लग्न नाही ना करायचं? तू काय आगीत तेल होतो माया, खरंच असं काही नाहीये. तुला उगीच काहीतरी वाटतंय का? आपल्या या एक्सरसाइजचा आणि लग्नाचा काहीच संबंध नाहीये. अरे पण तुझ्या फिटनेस साठी चाललंय ना हे सगळं, त्यात वाईट आहे का काही? आणि तसंही तू मला प्रॉमिस केलं होतं, जर जमणारच नव्हतं प्रॉमिस फुलफिल करायला तर द्यायचेच नाहीत ना फेक प्रॉमिसेस. अगं नाही, मी कुठे नाही म्हणतोय, मी तयारच आहे ना, सिक्स पॅक वगैरे सगळ्याला ओके म्हटलोच आहे ना मी. फक्त माझं म्हणणं आज थांबूया ग, मला जरा आता जास्त त्रास व्हायला लागलाय, आजच्या पुरतं थांबूया एवढंच म्हटलं मी. आणि एनिवे आपली अजून काही अशी लग्नाची तारीख ठरलेली नाहीये ना, सो लग्नाची तारीख ठरली की मग त्याच्या आधी किती वेळ आहे त्याच्यानुसार मला असं व्यायामाचं प्लॅनिंग करता येईल ना सगळंच, म्हणजे शेड्युलिंग करता येईल सगळं, नाही का? अच्छा, म्हणजे तू लग्न करणार आहे हे नक्की आहे तर? नक्की आहे म्हणजे? तू कुठे याच्या बोलण्याकडे लक्ष देते माय, काहीतरी फालतू बोलतो तो. ओके मग ठीक आहे, तू एक्सरसाइज सुरू कर सर. अरे यार तू काय एक्सरसाइज माया, थांब ना, आता जरा जास्त होतं एवढंच म्हणतोय ना मी. आता तुला लग्नामध्ये शेजारी तुझा नवरा उभा असलेला हवाय की असा लाल चड्डी घातलेला छातीवर बिल्ला असलेला कोणीतरी सुपर हिरो हवाय सिक्स पॅक दाखवत? शेवटी नवरा म्हणूनच उभा राहणार आहे ना, मग किती करणार यार आपण? Are you serious? You're literally saying this? Come on guru. लग्नाची बोलणी सुरू झाल्यानंतर मी काय मागितलं रे तुझ्याकडे? आपण लग्नानंतर नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट होणार होतोय, आपलं घर घेणार होतो, ते सुद्धा मीच घेते. इनफॅक्ट ईच अँड एव्हरी एफर्ट इज डन बाय मी, तुला काहीच करायचं नाहीये. साधी एक इच्छा होती माझी, माझा होणारा नवरा फिजिकली फिट असावा, स्ट्रॉंग असावा, दॅट्स इट. आणि त्यासाठी मीच एफर्ट्स घेते, तुझ्याकडून हे सगळं करून घेते, बट तू कोऑपरेटच करत नाहीयेस. मला आता तुझ्याशी या विषयावर अजिबात बोलायचं नाही, आय एम डन. अरे माया, ए माया ऐक ना यार, तू केली मोह माया यार. केडा काय यार हे नवीन, मला वाटलं होतं ही माया एवढी मोठी सीईओ आहे म्हणजे जरा प्रॅक्टिकल असेल, म्हणजे होती पण सुरुवातीला, पण आता हिच्यात आणि त्या राधिका सनेमध्ये काहीच फरक नाहीये, ही पण तशीच वागते. मला तर आता असं वाटायला लागलं ना त्या दोघींच्या तावडीतून सुटलं, हिच्या तावडीत अडकलं. अरे भाई माझं ऐक, तुझ्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड उपाय आहे. गप्प बस, आता तू तर काही बोलूच नकोस. अरे तुझ्या भल्याच सांगतोय, ऐकून तर घे. बोल. अरे आता ना तुला या सिक्स पॅकची नाही, तुला ना एकाच दमात सिक्स पॅकची गरज आहे. ते घेतल्यानंतर ना तुझ्या ताकद येईल बोलायची. मग तू या मायाला सरळ तोंडावर सांग, हॅलो हॅलो मिस माया, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, गेट लॉस्ट. गेट लॉस्ट करेक्ट. नाही, तू गेट लॉस्ट. हे असले 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 उपाय सांगतो, मला असले उपाय सांगतो. हॅलो हॅलो, बोला सर. मला रोनिल किंवा पूजा म्हणजे या दोघांपैकी कोणाला तरी एकाला भेटायचं. अपॉइंटमेंट घेतली आहे का? ते डेंटिस्ट आहेत का? म्हणजे सॉरी, घेतली अपॉइंटमेंट घेतली आहे, विचार ना. सर बसा तुम्ही, 2 मिनिटात येतील. ओके. काय चाललंय बोक्या तुझं, एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे, जरा वाग ना कधी तसा. एवढं खाली कमाल आहे ना, तेच बघतोय.
मजा यार शना है तुझी आणि म्हणजे यापुढे तुझच असणार आहे ऑफिस रांच असणार आहे तुझं इथे भूक्या चिमटा काढणार पहिला दिवस सहन करते तुला नंतर ये माझ्या ऑफिस मध्ये परत आकलेन ना बाहेर मला इंटरेस्ट पण नाही पूजाने मला हिच्याबद्दल सगळं सांगितलंच आहे तो तुम्ही एक काम करा तुम्ही आधी तुमचं काम करून घ्या नंतर सगळं झाल्यावर निवांत आपण भेटू आणि गप्प मारू अरे भाई ब्रो आरामात भेटू यस 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 ऑल द बेस्ट आणि हे आपलं घर आहे असं म्हणून काम कर थैंक यू शांत काय ती आरजे श्रुती आहे काही माहिती नाही ना त्यामुळे माहित नाही मला आपण त्यांनाच भेटायला आलोय काय बोलतेस तू सिरियसली काय एक्साइटिंग दिवस आहे हा लहान मुल आहे ना तिच्यात ते बाहेर येत कधी कधी बाहेर आली लहान मुल हॅलो मॅम हॅलो मॅम या शनाया मॅम आपल्याकडे अर्जे बिंदू म्हणून जॉईन होणार आहेत ओ हाय शनाया हाय श्रुती नाईस टू मीट यू मी शो फॉलो करते तुझा मला तू खूप आवडतो मी खूप मोठी फॅन आहे तुझी थँक्स आणि आता मी तुला फॉलो करते हो अगं तुझे लाईव्ह सेशन्स एन्जॉय करते मी खूप आणि मला कमाल ह्या गोष्टीची वाटते ना की विदाउट एनी आरजे ट्रेनिंग तू किती छान ऑडियन्सना खेळवून ठेवतो सगळं कमाल हॅट्स ऑफ टू यू थँक्यू थँक्यू फक्त एक गोष्ट आहे तुझ्या त्या लाईव्ह सेशन मध्ये तू दिसतेस पण आता ह्या पुढे तू जे काही बोलशील ना तिथे तू दिसणार नाहीयेस म्हणजे यू लुक ब्युटिफुल पण तू आता दिसणार नाहीयेस हो दॅट्स ओके मलाही ऍक्च्युली तेच हवंय म्हणजे इतके दिवस माझ्या दिसण्यावरच लोक मला जज करत होते किंवा मला काम देत होते पण आता तसं काहीच होणार नाही त्यामुळे मलाही बघायचं मी कशी परफॉर्म करते वा ही तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे एक उत्तम आरजे होण्यासाठी ना हा अप्रोच अगदी करेक्ट आहे बाकी टेक्निकल गोष्टी तू शिकशीलच ग हळूहळू यापुढे आता तुम्हाला श्रुती मॅमच गाईड करणार आहेत अरे किती मोठं सरप्राईज आहे मॅम अजून एक सरप्राईज पर्सनची ओळख करून देते एक एक मी स्वतः ओळख करून देतो काय ना की ही माझी सगळीकडे पिंकी म्हणूनच ओळख करून देते त्याआधीच मी स्वतःची ओळख करून देतो मी सौमित्र सौमित्र बनहट्टी राईट हो तुझी ती न्यूज आम्ही सगळ्यांनी फॉलो केली होती बरं का अरे बापरे मग काय तर तुम्ही पण सेल्फी घेणार आहात का माझा नाही काय ते पिंकीमुळे बदनामी होण्यापेक्षा हल्ली कौतुक जास्त होतं ना त्यामुळे कळतच नाही मला कधी कधी आता ते मला माहित नाही पण व्हॉट एव्हर इट इज मला असं वाटतं ना की एखाद्याच्या घरात घुसून त्याला कानाखाली मारणं म्हणजे बॉस गट्स लागतात हा तुम्ही खरंच कॉम्प्लिमेंट देताय का कुचकटपणे बोलताय कळत नाही मला सॉरी सौमित्र तुम्ही राधिका सुभेदार यांचे मिस्टर राईट हो मागच्या काही दिवसांपासून तुमच्या न्यूज फॉलो करते मी आणि आता शनाया राधिका मसाले कंपनीची सीईओ झालीय राईट आणि ऍट द सेम टाइम आरजे पण दोन्ही गोष्टी एकाच वेळेला झेपणार आहेत का तुला ते आमचं झालंय बोलणं सविस्तर म्हणजे सॉर्टेड आहे होईल मॅनेज आर यू शुअर हा येस येस ओके देन
मी माझं एक छोटंसं काम अटकून येते आणि मग आपण ट्रेनिंगला सुरुवात करूयात. ओके सी यू बाय बाय बाय. खरं ते मस्त आहे पण छान आहे ते आपले नोट स्पिन आणि एकूण स्टाईल खूप छान होती. चाललंय तुझं पूजा काय श्रुती काय काय चाललंय काय काय का मी लगेच लाईन मारतोय का एखादी व्यक्ती छान वाटू शकते ना नुसती लगेच आपले काय करायचं. माझी फ्रेंड आहे मी लक्ष ठेवून या तुझ्या एक तर तुझं नख आहे ना म्हणजे एवढं लांब मी ना डोळ्यात जाईन माझ्या खाली काय नाहीये अरे तू राज्य करणार आहे तिकडे जा बस चल बिंदास. हेदर क्या रेडू येते उगाच रडकी रडू येत असेल ना तर रडणं थांबवायचं नाही कधी रडायचं बिंदास. आणि आतापर्यंत शॉपिंगसाठी रडणारी शनाया बघितली आम्ही स्वतःच स्वप्न पूर्ण होताना बघून रडणारी शनाया आम्हाला बघायची. रड बिंदास. तू निघालीस पण आवडून तुला भूक लागली होती ना एक्सरसाइजच्या वेळी मग आता काय येतोय तिथे मागे मागे. कमॉन माया तू समजतेस असं काही नाहीये. तसंच आहे गुरु मला आता तू कन्व्हिन्स करायला ट्राय करू नकोस प्लीज. इनफॅक्ट जे कळायचं ना ते मला बरोबर कळलंय. आय नो तुला ना लग्नच करायचं नाहीये माझ्याशी असंच आहे तर स्ट्रेट फॉरवर्ड बोल ना आणि मोकळा हो का कारण देतोयस. काय बोलतेस तुला वाटतंय तसं नाहीये काही. असंच आहे गुरु सगळं बरोबर कळतंय मला. यु नो व्हॉट ती शनाया सीईओ झाली ना आता राधिका मसालेची तेव्हापासून बघते मी आय एम ऑब्झर्विंग यू व्हेरी वेल. आणि आता काय तुला खूप इझी ऍक्सेस आहे. माठ असली म्हणून काय झालं बायको म्हणून मिरवायला जशी पाहिजे तशी आहे ना ती. सो इट्स इझी फॉर यू नाव. एक मिनिट माया प्लीज लेट्स नॉट गो देअर. नाही असंच बोलायचं झालं ना तर माझ्याकडे बरेच मुद्दे आहेत. ओके हे बघ हे सिक्स पॅकचं जे कौतुक आहे ना ते तुला आहे पण तरी सुद्धा मला ते मिरवण्यामध्ये काही हौस नाहीये. मी काय मॉडेल आहे का सिक्स पॅक बनून आणि तसं फिट आहे ना गमी. पण मी कोणासाठी करतोय तुझ्यासाठी कारण त्या सिक्स पॅकच्या मागे माझी तब्येत बरी असावी मी बरा दिसावा ही तुझी कळकळ कळतीये ना मला. हे बघ माया तुला बायको म्हणून मिरवण्यात मला इंटरेस्ट नाही उलट तुझ्या बरोबर नवरा बायकोचं नातं फुलवत हा संसार पुढे जपण्याचा माझा विचार आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काय झालं अशी का बघतेस. नाही म्हणजे तू हे जे काही बोललास ते सगळं खरं आहे आणि असंच होणार आहे रे. ऑफकोर्स माया. हे बघ माया तू जरा जास्त विचार करतेस. ओके काळजी नको करूस मी आहे ना. एव्हरीथिंग विल बी फाईन. ओके आय लव्ह यू गुरु आणि आय एम सॉरी. अच्छा राधिका असा प्लॅन होता का तुझा शनायाला सीईओ बनवून माझा गेम करणार होतीस का. बघ तुझं हे प्लॅनिंग तुझ्यावरच कसं उलटवत होते. सॉरी ठेवले प्लीज
कामावर ठेवा. हो अगं इट्स ओके, मी मजा घेत होते तुझी. ओ अच्छा ओके, हे पण खूप भारी वाटलं ऍक्च्युली इथे बसून, असं क्वीन सारखं वाटलं मला. अफकोर्स आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग. किरो मला पण ना पहिल्या दिवशी असंच काहीतरी फील झालं होतं. मला आठवतंय ना मी ना जेव्हा पहिला दिवस होतो ना स्टुडिओतला, तेव्हा ऑफिस बंद झाल्यानंतर पण स्टुडिओत बसून होते माहितीये, आणि मी स्वतःच स्वतःला प्रश्न विचारत होते, स्वतःच उत्तर देत होते, स्वतःच शो करत होते. आय वेंट कम्प्लिटली नॅचरल. मी पण घरी असंच करते है ना. मला असं वाटतं आपलं ना जमणार आहे शनाया. पण तुला माहितीये मी ना पूर्वी मायरा नावाने शो करायचं. मायरा ती तू होतीस? हो मी तेव्हाही तुला फॉलो करायचे. मला ना आज एका आरजेला कमी पण माझ्या लॉयल लिस्नरला भेटल्याची फिलिंग जास्त येते. भारी. मला पण तुला पहिल्यांदा भेटल्यासारखं वाटतच नाही, असं वाटतं मी तुला केव्हापासून ओळखते. यु नो इट्स अ साईन. मला असं वाटतं की तू सक्सेसफुल होणार आहे, कारण यु नो आधी मी पण मायरा नावाने शो करायचं ना, आता कुठे माझी आयडेंटिटी रिव्हील झाली आहे. तुलाही तेच करावं लागणार आहे. सुरुवातीला तुला बिंदू राणी म्हणूनच शो करावं लागणार आहे, आणि मग तुझ्या बोलण्यात ना बिंदू राणी कशी राहते, कशी वागते, यु नो ती काय आहे, हे सगळं जाणवलं पाहिजे लिस्नर्सना. ओके हो हो कल्पना आहे मला. पण तुम्ही दोघांनी आता हे जे काही फोटो सेशन केलं ना इथे, ते सगळे फोटो डिलीट करायचे. डिलीट कर, डिलीट कर, लगेच डिलीट करतो. कुठल्याही सोशल मीडियावर पण ते शेअर करायचे नाही. ओके खूप झाले चालले. जी गोष्ट मला आवडत नाही ती मी जास्त करत नाही. कोणती गोष्ट? हेच सल्ले देण. चला आता आपण ट्रेनिंगला सुरुवात करूया. ओके मी काय सांगते ते तुमच्या लक्षात येत आहे ना? हो वहिनी लक्षात येत आहे. तुम्हाला शनायाबद्दल अजून काही सांगायचं आहे का? नाही नाही मला आता काही सांगायचं नाहीये. मी तिच्या ट्रेनिंगला सुरुवात केलीये, पण तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा तिला अधनमधनं ट्रेन करू शकता. ऑफकोर्स मॅम. मॅम तिने ALF मध्ये जरी काम केलेलं असलं तरी या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज तिच्यासाठी न्यू आहेत. करेक्ट आहे. हे पा शनायाच्या वागण्याचा जसा आपल्याला फायदा होणार आहे तसाच तोटा सुद्धा होऊ शकतो, तेव्हा आपण सगळ्यांनी अलर्ट राहणं जास्त गरजेचं आहे. मी आनंद भाऊजी आणि पानवलकर सरांना सुद्धा हे सांगणार. हो पण ते दोघं आहेत कुठे, आलेच नाहीत अजून. नाही आपल्या मार्केटिंगच्या टीम बरोबर त्यांची आज मीटिंग आहे. त्यांना आज त्यांच्यावर डिस्कस करायचंय की शनायाच्या पर्सनॅलिटीचा आपल्या कंपनीला कसा काय फायदा होऊ शकतो. मॅम दिस रिमाइंड मी, तुम्ही ते बोलला होतात ना तिचं फोटो सेशन करायचंय, म्हणजे पब्लिसिटी मटेरियल साठी आपल्या पॅकेजिंगवर किंवा होर्डिंगवर तिचे पिक्चर्स लावायचे. हो आपल्याला त्या कामाची लवकरात लवकर सुरुवात करायला पाहिजे. वहिनी नाही म्हणजे आता हा फोटो सेशनचा मुद्दा निघालाय आणि आपण एनिवे जर फोटो सेशन करणारच असू तर मग आपण एखादी ऍड शूटच करूयात ना प्रॉपर. म्हणजे काय होईल आपलं प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्याने. चांगली आयडिया. मग आपण लवकरात लवकर इम्प्लिमेंट करूया. ग्राहकांना वाटलं पाहिजे आपण त्यांच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन आलो. करेक्ट. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी आणि जेनी तयारीला लागतो. ओके येस मॅम. आणि जे काही आम्हाला सुचत जाईल आम्ही तुम्हाला कळवतो. मला खात्री आहे हे काम तुम्ही दोघ जण अगदी व्यवस्थित पार पाडाल. या सगळ्यामुळे ग्राहकांचा राधिका मसालेवरचा विश्वास अजून वाढेल.